नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार, आज अधिक मास दिवस 23वा, अधिक महात्म्य अध्याय 23वा। श्रोते हो, मागील अध्यायात आपण ऐकलेच आहे की नारायण तीर्थयात्रेला गेला। तो तीर्थयात्रेला गेला खरा, पण त्याचं मन त्या दोन लहान व अनाथ बालकांच्या काळजीनं व्यथित होतं। आपल्या संकटकाळी विजयशर्माने केलेले उपकार नारायण विसरला नव्हता। खरंच ते सटवाईनं भविष्य सांगितलेलं खरं झालं असेल का, असा विचार करत नारायण 12 वर्षानंतर पुन्हा त्या गावात परत आला व त्या घरात गेला। त्याने त्या ब्राह्मण मुलाला हाक मारली। मुलगा बाहेर आला, पाहतो तर दारात एक संन्याशी उभा। त्यानं पुढं होऊन नमस्कार केला। संन्याशानं त्याला प्रेमानं जवळ घेत मिठी मारली। मानलेल्या भावाची भेट झाली। दोघंही घरात आले। मुलाने आपली सर्व कर्मकहाणी नारायणला ऐकवली। नारायणाला त्या मुलाचा भूतकाळ कळला। तो विधिलिखिताप्रमाणे खरोखरच ताक विकून जगतोय हा वर्तमान काळही त्यानं पाहिला, आणि भविष्यकाळ तर तो जाणूनच होता। तेव्हा आता काहीही करून याचा उद्धार करायला आलाच पाहिजे असे ठरवून त्याने एके दिवशी त्या द्विजशर्माच्या मुलाला समजावीत। नारायण त्याला म्हणाला, बाळ, आपल्या गतजन्मीच्या पापापुण्याप्रमाणे आपल्याला या जन्मी सुख किंवा दुःख भोगावं लागतं। तेव्हा मला असं वाटतं की असा व्यवसाय करून जगण्यापेक्षा आत्मकल्याणाचा विचार तू कर। बघ, मी सांगतो तसं कर, तुझं निश्चितच कल्याण होईल। मुलानं त्या क्षणी नारायणाला गुरु मानलं आणि आपलं कल्याण करून घ्यायचं ठरवलं। नारायणाच्या सल्ल्याप्रमाणेच त्यांना अधिक मास येताच जी एकुलती एक गाय होती तिचं पूजन करून त्यानं ती गाय ब्राह्मणाला दिली। गाय दान केली म्हणजे आता ताकाचा धंदा बंद झाला। ही गोष्ट नारदाने धावत जाऊन ब्रह्मदेवाला सांगितली। कुणीतरी तुझं विधिलिखित बदलवण्याचा प्रयत्न केला करत आहे असं त्यानं सांगितलं। नारदाकडून ती एक गाय दान केल्याबद्दलचं जेव्हा ब्रह्मदेवास कळले, तेव्हा 10 गायी घेऊन त्या ब्राह्मण पुत्राकडे तो आला। पण ह्या तुमच्या गायी आहेत, त्या घेऊन टाका, असे म्हणून तो निघून गेला। दुसऱ्या दिवशी नारायणाने त्या 10 गायी दान करायला सांगितले। त्या ब्राह्मण मुलाने पुन्हा एकदा त्या 10 गायी ब्राह्मणाला व्यवस्थित पूजन करून दान केल्या। परत धंदा बंद, त्यामुळे अधिक महिन्यात त्याला उपवास घडला। ब्रह्मदेवाने परत 100 गायी त्याच्या दारात आणून सोब्या केल्या होत्या। नारायणाने ब्राह्मण पुत्रास पूजा करून त्या गायी ब्राह्मणाला दान करावयास लावल्या। अधिक महिन्यात एवढ्या गायी मिळूनसुद्धा दूध दही ताक बनवलं जात नव्हतं, विकलं जात नव्हतं। जिथे ब्राह्मण पुत्राला उपवास घडत होता, 4-2 फळंच खाऊन दिवस काढत होता। ताक विकून गुजराण करेल हे आपलं भविष्य खोटं ठरू नये म्हणून ब्रह्मदेवाने त्या ब्राह्मण मुलाला 1000 गायी देऊन त्याला तिथे उभे केले। पण तरीही त्या मुलाचे विरक्त मन प्रलोभनाला बळी पडलं नाही। त्यानं त्या 1000 गायीसुद्धा ब्राह्मणाला दान करून दिल्या आणि पदरी पुण्य जोडलं। मग मात्र ब्रह्मदेवाने त्या मुलाच्या निस्पृह मन पाहून हात टेकले। त्या मुलाला काही नेऊन देण्यापेक्षा त्या मुलालाच ब्रह्मलोकात आणून त्याचा उद्धार करा, अशी आज्ञा ब्रह्मदेवाने दूतांना केली। आणि एक दिवस एक दिव्य विमान तेथे अंगणात आले। देवदूत म्हणाले, तुला ब्रह्मलोकी घेऊन जाण्यास आलो आहोत। ब्राह्मण मुलाने गुरु नारायणाचे पाय धरले, त्याला नमस्कार करून त्याचे आभार मानून तो विमानात बसला। हळूहळू विमान आकाशमार्गाने निघून गेले। आपल्याच हाताने आपल्या उपकारकर्त्याच्या एक तरी संततीचा उद्धार झाला याचा नारायणाला खूप आनंद झाला। एक आगळंवेगळं समाधानही मिळालं। श्रोते हो, आपल्यावर उपकार करणाऱ्याची जाणीव ठेवून घडेल तेव्हा घडेल तशी मदत करावी हाच संदेश या अध्यायातून आपणास घ्यावयास मिळतो। ओम नमो नारायणा। श्रोते हो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणा लिहून अवश्य मला कळवा।
धन्यवाद।